मी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण होळीचे नॅचरल कलर कसे बनवायचे। जे रंग आपण बाहेरून घेत असतो ते आपल्या स्किनसाठी चांगले नसतात, म्हणून आपल्याला घरीच रंग कसे बनवायचे मी ते सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपण बघणार की हिरवा रंग कसा बनवायचा। तर हिरव्या रंगासाठी तुम्ही पानं घेऊ शकता। आता ते पानं तुम्ही नीम, बेल वगैरे असे पानं घेऊ शकता। त्यांना सुकवायचं आहे, नंतर त्याची पावडर बनवायची, म्हणजे तुम्हाला हिरवा रंग भेटेल। तर तुम्हाला पावडर कशी बनवायची ते तुमच्यावर आहे। तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता किंवा हाताने जरी चोरलं तरी चालेल। तर आपण पिवळा रंग कसा बनवायचा, तर तुम्हाला झेंडूचे फुलं घ्यायची आहेत, त्यांना सुकवायचं आहे आणि त्यांची पावडर बनवायची, म्हणजे तुम्हाला पिवळा रंग भेटेल। झेंडूंमध्ये पण दोन कलर असतात, येलो आणि ऑरेंज, तर तुम्ही ते दोघं कलर बनवू शकता। बेसन घ्यायचं आहे, तुम्हाला माहितीच आहे बेसन आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे। आणि बेसन थोडंसं येलो कलरचं असतं, तर तुम्ही डिरेक्टली यूज केलं तरी चालेल। पण जर तुम्हाला वाटत असेल की याचा कलर अजून थोडा येलो हवा, तर तुम्ही त्याच्यामध्ये हळद मिक्स करू शकता। लाल रंग कसा बनवायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि त्याला पाण्यामध्ये छोटं तोडून टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला लाल रंग भेटेल। किंवा सगळ्यात सोपं आणि सरळ, तुम्हाला बीटरूट घ्यायचं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आणि ती जी त्याची पेस्ट आहे ती तुम्ही लाल रंग म्हणून यूज करू शकता। किंवा जर तुमच्याकडे गुलाल असेल तर तोही तुम्ही गुलाबी रंग म्हणून यूज करू शकता। अरे, आपल्याला होळीचे वेगळे रंग बनवून सेफ होळी खेळायची आहे। तसंच आपण पिचकारी बाहेरून घेत असतो, तर शक्यतोवर तर आपल्याला होळी खेळताना पाणी नाही यूज करायचं आहे। पण जर तुम्हाला थोडंफार यूज करायचं असेल तर तुम्ही बाहेरून पिचकारी घेता आणि नंतर ती एकदा यूज केल्यानंतर कुठेतरी ठेवून देता आणि दुसऱ्या वर्षी परत घेता। त्याच्यापेक्षा तुम्हाला एक प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची, त्याच्यावरती होल पाडायचे आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे। जेव्हा तुम्ही ते प्लॅस्टिकच्या बॉटलला प्रेस करणार तेव्हा त्या होलमधनं पाणी निघेल, म्हणजे ते तुम्ही पिचकारी म्हणून यूज करू शकता। तर आय होप तुम्ही पण अशी सेफ होळी खेळणार। श्री स्वामी समर्थ।